गिरणी कामगारांचा लढा उभारणारा एक सामान्य कार्यकर्ता ते हिंदू हृदय सम्राट ज्यांची सगळ्यात मोठी अंत्ययात्रा निघली असं म्हणतात, असा माणूस म्हणजे बाळासाहेब ठाकरे, जो त्याच्या रिअल लाईफमध्येच हिरो होता. त्यासाठी त्याच्यावर चित्रपट बनत असताना त्याच्यामध्ये हिरोईक नाही तर त्या माणसाची जडणघडण कशी झाली हे आपल्याला कळावं अशी आपली इच्छा होती. ती इच्छा चित्रपट पूर्ण करतोय की नाही ते आपण बघूयात. नमस्कार, मी आहे सोमेश आणि तुम्ही बघताय द पोस्टमॅन. आज आपण बोलणार आहोत ठाकरे पिक्चरविषयी. जसे की आपण सगळे ओळखतो, मुख्य भूमिकेत आहेत नवाजुद्दीन सिद्दीकी, अमृता राव बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नींच्या भूमिकेमध्ये आहे, पण त्यांच्या वाट्याला एक दोनच सीन आलेले आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी पूर्णपणे बाळासाहेबांच्या कॅरेक्टरमध्ये घुसलेला आहे. जो माणूस दिल्लीसुद्धा हलवू शकत होतो, जो दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे, अशा माणसाच्या डोळ्यामध्ये जी ताकद असायला हवी, वक्तव्यामध्ये जी ताकद असायला हवी की राजकारण पलटू शकेल, ती ताकद नवाजुद्दीन सिद्दीकीच्या डोळ्यात आणायला नवाजुद्दीन सिद्दीकी यशस्वी ठरलेला आहे. दिग्दर्शक डिरेक्टर आहेत अभिजित पानसे. अभिजित पानसेने याच्या आधी रेगे पिक्चर केलेला आहे, जो सगळ्या समीक्षकांना आणि प्रेक्षकांना सुद्धा खूप आवडला होता. यात अभिजित पानसेंनी स्क्रीन प्ले सुद्धा लिहिला आहे आणि स्टोरी संजय राऊत यांनी लिहिली आहे. स्टोरी आणि स्क्रीन प्ले याच्यामध्ये काही मूलभूत दोष आहेत की हा स्क्रीन प्ले कुठंच तुम्हाला एक पीक देत नाही की कॅरेक्टर इस्टॅब्लिश होतात, मग त्यांचा हळूहळू प्रवास येतो, मग काहीतरी प्लॉट ट्विस्ट होतो, मग तो रिव्हील होतो, मग क्लायमॅक्स होतो, असं काहीच होत नाही. असं वाटतं की सगळ्या गोष्टी म्हणजे कपाटातनं आपण कपाट उघडावं आणि कसं सामान धडधड धडधड पडावं, तशी सगळी पात्र पडतात, तशा सगळ्या घटना पडतात. त्यांना एक शृंखला व्यवस्थित नाही आहे, म्हणजे हे जे कॅरेक्टर आता इंट्रोड्यूस केले त्याचं पुढे जाऊन काही होणार आहे का, हे नेमकं का केलं आहे, याला काही अर्थ नसतो. त्यावेळी संजय राऊत आणि अभिजित पानसे यांनी स्टोरी आणि स्क्रीन प्ले इथं बऱ्याच चुका केलेल्या आहेत आणि यातल्या चुकामुळं अभिजित पानसेसारखा एवढा हुशार दिग्दर्शक त्या स्टोरीचं काहीच करू शकला नाही. एक सिनेमॅटोग्राफर आहे सुदीप चॅटर्जी. तर आपण बघितलं असेल की पद्मावत, बाजीराव मस्तानी, इवन चक दे अशासारखे जबरदस्त पिक्चर या सिनेमॅटोग्राफरनी स्वतःच्या कॅमेऱ्यातनं बनवलेत. पण या पिक्चरमध्ये काय झालं, म्हणजे बरेचसे असे अँगल होते की हे का घेतले असं बऱ्याचदा वाटून जातं. तर एका एवढ्या मोठ्या चांगल्या फळीने इतकं सुमार काम करणं अपेक्षितच नव्हतं. मी तर बघायला जात होतो की याच्यामध्ये पर्टिक्युलरली चॅटर्जी यांचा रोल कसा असेल आणि ते बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्वाला कशा क्लोजअप्समधनं कसं कसं साकारतील. पण ते सगळं जे श्रेय आपण ट्रेलरमध्ये वगैरे पाहतो ते नवाजुद्दीन सिद्दीकी आणि मेकअप आर्टिस्टचं आहे, ते कुठलं श्रेय चॅटर्जी यांना जात नाही. मेकअप आर्टिस्टचं काम छान झालेलं आहे, त्यांनी बाळासाहेबांची भूमिका व्यवस्थित निभावलेली, त्यांनी व्यवस्थित साकारलेली आहे, रंगवलेली आहे. पण शेवटच्या क्लायमॅक्समध्ये एक सीन आहे त्यात बाळासाहेब दिसतात, तर तिकडं बाळासाहेबांचं वय वाढलेलं दाखवलं आहे, पण आपल्याला तसं ते मेकअप आर्टिस्टने केलं आहे असं काहीच दिसत नाही. अजून एक याच्यामध्ये ट्रिक वापरलेली आहे की चित्रपटाचा अर्धा भाग हा ब्लॅक अँड व्हाईट आणि उरलेला भाग हा कलरमध्ये केलेला आहे, जे करायची काहीच गरज नव्हती. खरं तर प्रोडक्शन डिझाईन ज्याला म्हणतात की आता तुम्ही पिरियड ड्रामा करताय की ज्याच्यामध्ये त्यावेळेचा काळ दाखवणार आहोत, तर हे प्रोडक्शन डिझाईन करणाऱ्यांचं काम आहे, म्हणजे प्रोड्युसरने याच्यावर लक्ष ठेवणं काम आहे, जे संजय राऊत आहे. त्यांनी इथे खूपच चूक केलेली आहे की पिरियड ड्रामामध्ये त्यावेळेसच्या गोष्टी रिक्रिएट करा ना. त्यावेळेस तर काय मुंबई होतं हे आमच्या समोर मांडा ना, तर अजून फक्त बेस्टच्या जुन्या गाड्याच दाखवलेल्या आहेत, बाकी काहीच नाही. आणि हा काळ जुना होता हे कसं ओळखायचं, तर कलर करा. असं नसतं, पिक्चर आपल्याला त्या विश्वात घेऊन गेला पाहिजे. बाळासाहेबांचा प्रवास उलगडण्यासाठी लागणाऱ्या वातावरण ते सगळं सिनारिओ त्यांनी निर्माण करायला हवं होतं. एडिटिंग आयशी झालेली आहे एवढंच मी सांगू शकतो, त्याच्या पलीकडे बोलायविषयी काहीच नाही. म्युझिक तर तुम्ही ते काहीतरी अरेबियनचे म्युझिक असतात ना, जे मुस्लिम कंट्रीजमधल्या पिक्चरमध्ये किंवा तसे काही दुबईला वगैरे गेल्यावर आपण ऐकतो, आल हबीबी वगैरे तसलं काहीतरी म्युझिक लागतं ज्यास दहशतवादी इंट्रोड्यूस होतात. आणि पुन्हा काहीतरी बॉम्बस्फोट झाल्याच्या नंतर ढोल वगैरे व्हायोलिन जोरजोरात वाजायला, तर म्हणजे क्लिअरली असं कळतं की कुठून तरी 4-5 जागेचं म्युझिक पाहिलं, त्यातलं एखादं चोरलं आहे, थोडेफार फरक केला आणि टाकून द्या. तर इतकं सुमार काम करणं अपेक्षित नव्हतं. जर हा चित्रपट चांगला झाला असता तर याचं श्रेय जसं संजय राऊत यांना जात आहे, तसंच हा चित्रपट गणल्याचं श्रेयसुद्धा संजय राऊत यांनाच द्यावं लागेल, कारण की मोठे मोठे डिपार्टमेंट त्यांच्याकडेच होते. सगळे माहीत असणाऱ्या गोष्टींचे व्हिडिओ करून एकत्र लावले म्हणजे पिक्चर होत नाही ना. बाळासाहेब ठाकरेंचं कुठलंही भाषण ऐकलं तरीसुद्धा याच्यापेक्षा जास्त ते भारी वाटू शकल आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनाची आपल्याला एक आयडिया देऊ शकल, असा हा पिक्चर खूपच निराशादायक ठरलेला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा शिवसेनेला किती फायदा होतो आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या काय रिॲक्शन्स असतात हे बघण्यासारखं असेल. तर अजून आमचे असेच मूवी रिव्ह्यूज आणि इतर व्हिडिओज बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करून मला सांगा तुम्हाला पटलं की नाही, आणि सबस्क्राईब करा द पोस्टमॅन.